प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, काय अपडेट्स आहेत सध्याचे भेटी संदर्भातले? रोज या टोल वरून ये जा करता ज्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हा टोल द्यावा लागतोय त्या पदार्थ्या लोकांनी इकडच्या असोसिएशनने राजकारण्याची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देखील दिले की आम्हाला हा टोल नकोय. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना याचा खूप मोठा त्रास होतो. तेव्हा तेच लोक नाही आहेत तर ठाण्यातले अनेक लोक आहेत त्यांनी देखील भेट घेतली आणि आता त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर जाधव यांच्याबरोबर चर्चा करून अविनाश जाधव यांच्याबरोबर चर्चा करून राज ठाकरे हे आता पुन्हा निघालेले आहेत. आता ह्या जो टोल आहे टोलच्या संदर्भात काय निर्णय होतो आणि उपोषणाच्या संदर्भात काय निर्णय होतो हे सगळं खरं तर बघणं ठरणार आहे. आता अविनाश जाधव तर पुढे निघाले आहेत, राज ठाकरे देखील गाडीच्या दिशेने निघाले आहेत. कदाचित टोलवर ते जाऊ शकतात आणि त्याच्या टोलवरचं पुढचं जे त्यांचं किंवा भाषण किंवा त्यांचं बाईट असेल तो टोलच्या इथे होऊ शकतो. आपण पाहता इथे राज ठाकरे हे प्रसार माध्यमांशी इथे बोलत आहेत. आपण आपण राज ठाकरे हे सगळ्या सह त्यांच्या अविनाश जाधव आणि त्यांच्या सगळ्यांसमोर सह पुढे निघालेले आहेत. खरं म्हणजे टोलसाठी ज्या गोष्टीसाठी हे आंदोलन आणि हे उपोषण करण्यात येत होतं ती जी गोष्ट आहे ती अजूनही तशीच आहे आणि सरकारने त्यांची काही दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे आता गाडीत बसून अविनाश जाधव यांच्याबरोबर पुन्हा टोलवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित ठाकरे देखील त्यांच्याबरोबर आले. त्यावरती राज ठाकरे जाणार असतील तर त्या ठिकाणी नेमका काय पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे? कारण कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा खूप मोठी दिसते. तिथे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. त्याला आणखी गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन सुरू आहे, जे उपोषण सुरू आहे, त्याला राज ठाकरे येणार हे सुरुवातीला ठरलेलं नव्हतं. मात्र सरकारने इथे या आंदोलनाला पाठिंबा आणि किंवा या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं, शेवटी राज ठाकरेंना आज या ठिकाणी यावं लागलेलं आहे. कारण की अविनाश जाधव यांनी आपलं उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा घेतलेला होता. MSRTC चे अधिकारी असू देत किंवा स्थानिक प्रशासनाचे अधिकारी असू देत सगळ्यांनी येऊन इथे त्यांची भेट घेतली. मात्र अविनाश जाधव यांनी हेच ठरवलेलं आहे की उपोषण मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत. आणि अखेर आता राज ठाकरे आलेले आहेत. राज ठाकरे आल्याच्या नंतर इथे आपण पाहतोय गाडीमध्ये आता चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांची. ते अविनाश जाधव देखील यांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ही गाडी कदाचित आता टोलवर जाऊ शकते आणि टोल नाक्यावर पुढचं जे काही आंदोलन असेल किंवा पुढची जी काही त्यांना बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, ती थेट टोल नाक्यावर करण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे टोल नाक्याच्या दिशेने आता सर्वजण निघाले आहेत. रवींद्र मोरे सर काय सांगाल, टोल नाक्याच्या दिशेने काय पुढचं आंदोलन कसं असेल? नाही, साहेबांनी आता सांगितलं जे हे सगळ्या सोसायट्यांची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना साहेबांनी वेळ दिले, त्यांना साहेबांनी शिवतीर्थावर बोलवलंय, त्यानंतर पुढची राजनीती ठरेल. आता उपोषण मागे घेणार आहे? उपोषण झालं सर, त्यांनी साहेबांनी गाडीत बसवलं, उपोषण वगैरे आपलं काम नाहीये. सगळे आता रेस्ट हाऊसला साहेबांनी बोलवले, सगळेच लोक आता रेस्ट हाऊसला निघालेले आहेत. ठाण्याचं जे रेस्ट हाऊस आहे त्या ठाण्याच्या रेस्ट हाऊसला अविनाश जाधव यांना घेऊन राज ठाकरे निघालेले. आपण पाहता राज ठाकरेंची गाडी इथून निघते आणि या गाडीमध्ये अविनाश जाधव बसलेले आहेत जे उपोषण करत होते गेल्या 4 दिवसांपासून. आता अखेर त्यांचं उपोषण करायचं मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे कारण की राज ठाकरे निघालेले आहेत रेस्ट हाऊसच्या दिशेने आणि ठाण्याचं हे रेस्ट हाऊस अगदी थोड्याच मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ही जी गाडी आपण पाहताय ही राज ठाकरेंचीच गाडी आहे. याच गाडीमधून आता रेस्ट हाऊसच्या दिशेने सगळा ताफा निघालेला आहे. हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा सगळ्यात मुख्य आजचा दिवस होता आणि आज राज ठाकरे जी भूमिका घेतील त्या भूमिके संदर्भात तीच भूमिका याच्या पुढे देखील कंटिन्यू राहणार होती. त्याच्यामुळे आज राज ठाकरे यांनी जर उपोषण मागे घ्यायची भूमिका घेतली तर हे उपोषण मागे देखील घेतलं जाऊ शकतं. पण याच्यामध्ये सरकारने याची दखल का नाही घेतली हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. जर सरकार दखल घेणार नसेल तर हा टोल अजून सुरूच राहणार का आणि टोल सोबत टोल दरवाढ जी करण्यात येते आहे ती देखील सुरू राहणार का हा इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर सरकारने दखल घेतली आणि या आंदोलनाची दखल घेऊन जर टोल दरवाढ रद्द केली तर असा करोडो लोकांना फायदा होईल, लाखो लोकांना फायदा होईल ज्या रोज गाड्या इथून जात असतात त्या सगळ्यांना याचा फायदा होईल. मात्र सध्या तरी सरकारने अजून दखल घेतलेली नाही आहे या आंदोलनाची आणि राज ठाकरेंना शेवटी या ठिकाणी आता यावं लागलं होतं आणि थेट राज ठाकरे निघालेले आहेत रेस्ट हाऊसला. त्या ठिकाणी जाऊन कदाचित उपोषण मागे घेतल्याची घोषणा हे करण्यात येईल आणि त्यानंतर राज ठाकरे हे प्रसार माध्यमांशी बोलतील. आपण पाहता राज ठाकरेंची गाडी इथून निघालेली आहे रेस्ट हाऊसच्या दिशेने. आता सर्वजण निघालेले आहेत. हळूहळू
सगळा ताफा रेस्ट हाऊसच्या दिशेने निघाले आणि या सगळ्या आंदोलनाची आता पुढची दिशा रेस्ट हाऊसला आपल्याला कळणार आहे. प्रसार माध्यमांशी ज्यावेळी राज ठाकरे बोलतील त्याच वेळी आपल्याला आता पुढची दिशा कळेल. अक्षय, या उपोषणासंदर्भात आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करू शकतो का? उपोषण मागे घेतलं गेलंय का की अजूनही उपोषणाच्या भूमिकेवरती मनसे अविनाश जाधव ठाम आहेत? अजून तरी उपोषण मागे घेतलं गेलेलं नाहीये, अजून तरी उपोषण तसंच आहे. मात्र काही कार्यकर्त्यांशी आपण बोलायचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून इथे कार्यकर्ते हे आंदोलनामध्ये होते, उपोषणामध्ये होते, त्यांनी गांधी केलं होतं, पण जे आहे ते सक्सेस झालं नाही. कारण की सरकार अजूनही मागे हटत नाही आहे. ही जी त्यांची भूमिका आहे सरकारची ती अजून मागे हटली नाही आहे. आपण काही कार्यकर्त्यांशी या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करू जे गेल्या अनेक दिवसांपासून इथे होते आंदोलनाच्या वेळी. संदीपजी काय सांगाल, आंदोलन इथे सुरू होतं, उपोषण सुरू होतं आणि आज उपोषण मागे घेतलं गेलं, काय राज ठाकरेंचं काय बोलणं झालं, काय सांगाल?